ज्या लोकांना जबाबदारीची जाणीव असते ते लोक सवाल आणि जवाब या फंदात कधी फसत नाहीत, कारण त्यांना आपल्या पुढ्यातील काम कसे पूर्ण होईल याकडेच त्यांचे सगळे लक्ष असते. कुणाच्या चौकशा करण्यात कधीच ते आपला वेळ वाया घालवत नाहीत. आधार देणारा हात हा रिकामा असला तरी चालेल, पण माणसाला नवबळ देणारा असावा. श्रीमंतीच्या यादीत आपले नाव नाही आले तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत मात्र अव्वल स्थानी झळकेल असं काम करा. तुम्हाला जे शब्द कोणी बोललेले पटत नाहीत ते शब्द कधी कोणाला बोलण्याचा विचारही मनात करू नका, कारण वेळ निघून जाईल, परिस्थिती बदलेल, पण बोललेले ते शब्द माणसाच्या मनात मात्र घर करून राहतात, कधीही न विसरण्यासारखे. प्रत्येक प्रयत्नात आपण यशस्वी होऊच असे नाही, पण प्रत्येक यशाचे कारण मात्र आपले प्रामाणिक प्रयत्न हे असतात. तुमचे शारीरिक वय कमी आहे म्हणजे तुम्ही तरुण आहात असे होत नाही, तर भले तुमचं वय जास्त असेल पण तुमच्या मनातील भावना या जर चिरंजीव असतील किंवा तुमचे विचार जर नवीन असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने तरुण आहात. नात्यांच्या प्रवासात जर फक्त एक पर्याय म्हणून तुमची निवड होत असेल तर तो प्रवास तिथेच थांबलेला बरा, कारण कधी कुणासाठी पर्याय म्हणून नव्हे तर योग्य निवड म्हणून राहा. आयुष्यात अडचण आली म्हणून घाबरून किंवा हिरमसून बसण्यापेक्षा त्या अडचणीतून पर्याय काढायला शिका. आपले स्वतःचे अनुभव हे सगळ्यांना कधी सांगत सुटू नका, कारण त्यातील बऱ्याच लोकांना तुमचे अनुभव हे खोटे वाटत असतात किंवा चेष्टेचा विषयसुद्धा बनत असतात. म्हणून आपल्या अनुभव हे त्याच लोकांना सांगा ज्यांच्यात समजून घेण्याची पात्रता असते. तारखा ज्याप्रमाणे बदलत जातात त्याप्रमाणेच काही माणसंही बदलतात आणि त्यांची बोलण्याची पद्धतही बदलते, आणि बदलणाऱ्या लोकांच्या बाबतीत जर आपण माणुसकी दाखवली तर त्रास आपल्यालाच होतो. पाठाचे पाणी बागेतील सगळ्या झाडांना एकसारखे जाते, तरी पण मिरची तिखट, लिंबू आंबट, कारले कडू, ऊस गोड होतो. यात दोष पाण्याचा नसतो, या फळभाज्यांचा स्वभाव गुणधर्म तसा असतो. त्याचप्रमाणे काही माणसांचाही तसाच स्वभाव असतो. आपण त्यांच्याशी कितीही गोड बोललो किंवा गोड वागलो तरीही ते आपल्या स्वभावातील कडवटपणा दाखवल्याशिवाय राहत नाहीत. सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा, आणि सुविचार आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.